नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीजन 4 आज शेवटच्या चावडीवर एक शॉकिंग न्यूज आलेली आहे। आज एक सदस्य घराबाहेर जाणार आहे। या आठवड्यात 3 सदस्य नॉमिनेट झालेले असतात। एक असतो प्रसाद जवादे, दुसरे असते राखी सावंत, तिसरे असते अमृता ढोंगळे। सोशल मीडियाच्या वोटिंगनुसार प्रसाद 1 नंबरवर असतो, अमृता 2 असते आणि राखी सावंत ही 3 नंबरवर असते। परंतु आज चावडीवर असे होते की महेश मांजरेकर सर हे पहिले राखीला सेव करता, नंतर प्रसाद आणि अमृतामध्ये अमृताला सेव करून प्रसादचे शॉकिंग इव्हिक्शन होते। प्रसाद जो बिग बॉस सीझन मराठी 4 14 ट्रेंड्समध्ये पहिल्या वीकपासून 1 नंबरवर राज्य करतोय, हा प्रसाद हा लास्ट वीकला कसा काय इव्हिक होऊ शकतो हे मला अनफिअर इव्हिक्शन वाटत आहे। प्रसादने मागील 2-3 आठवड्यापासून त्याचा उत्तम गेम दाखवला आहे। पहिल्या वीकपासून कोणाची चुगली नाही करत, मागे कोणाशी कोणाबद्दल बोलत नाही आणि कोणाचे ग्रजेस न ठेवता तो प्रत्येकाशी लॉयल राहतो आणि आसमध्ये ज्या ग्रुपमध्ये असेल तो त्या ग्रुपशी तो लॉयल राहतो। किंवा त्याला एवढे काय बोलले असून तरी तो अप्रूवासाठी तिकीट टू फिनाले या टास्कमध्ये तो जीवाची बाजू लावून हा टास्क खेळतो आणि अप्रूवा त्यामुळे फायनलमध्ये पोहोचते। चक्रव्यूह टास्कमध्ये हे प्रसाद 1 नंबर खेळतो। खुर्ची सम्राट टास्कमध्ये प्रसादचे डोळे सुजले होते तरी तो उठला नव्हता। छान टास्क खेळूनही प्रसाद इव्हिक कसा काय झाला ने असे अनफेअर डिसिजन पहिले अमृता देशमुख बरोबर घेतल्यानंतर आता प्रसाद बरोबर घेतलेले आहे। राखीसाठी फक्त राखी सावंतला ठेवून आणि एक उत्तम खेळाडूला बाहेर काढणे यात कोणता पॉईंट आहे? असे अनबायस बिग बॉस करत राहिला तर बिग बॉस कोणी पाहणार नाही वाटते। हे इव्हिक्शन बरोबर आहे का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। फायनलमध्ये बिग बॉस सीझनचा विजेताची न्यूज 100% कन्फर्म सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।